दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालीसा सुरू केल्याने राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू असा इशारा गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत दिला होता। त्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी कार्यालयाबाहेर लाऊडस्पीकर लावून रविवारी हनुमान चालीसा सुरू केली होती। त्यानंतर नाशिकातील भद्रकाली परिसरातही मनसेने भोंगे लावल्याचं समोर आलंय। नमस्कार, यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाला म्हणजेच शुभकृत नामसंवत्सराला आपण आरंभ केला आहे आणि या आरंभाचा जो पहिला दिवस होता त्याच दिवसापासून आज जेवढे जेवढे नाशिकमध्ये महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये जेवढी जेवढी मंदिरं आहेत या मंदिरांवरती आपण एक मंदिरामध्ये धर्माचं जागरण व्हावं, धर्माची पुनःप्रतिष्ठा निर्माण व्हावी याकरता म्हणून प्रत्येक मंदिरांवरती आपण रोज सकाळी हनुमान चालीसा देवाचे स्तोत्र मंत्र हा लावण्याचा उपक्रम आपण सुरुवात करत आहोत। त्या लावण्याचा मात्र उद्देश हा एकच आहे की याच्यामध्ये कुठल्याही धर्माला अथवा कुठल्याही समाजाला याच्यामध्ये कोणालाही कमीपणा किंवा दोष द्यायचा नव्हे, तर असलेल्या सर्वच धर्मांना तेवढं सर्व समान मान मिळावा एवढंच नव्हे हे लावणारे जे काही स्तोत्र आहे हनुमान चालीसा त्यामध्ये धर्माची निर्मिती व्हावी एवढंच नव्हे तर असलेल्या समाजामध्ये एक चांगली भावना एक चांगलं सकाळचं प्रफुल्लित मन होऊन त्यांनी देखील मंदिरात दर्शनाने यावं, मंदिरात दर्शनाला येण्याने त्याचं आत्मकल्याण होईल, आत्मकल्याणच होईल एवढंच नव्हे तर समाजाचं कल्याण होईल आणि समाजाचं पुढे जाऊन पुढे राष्ट्राचं कल्याण होईल या एकत्रित एक भावनेने आजपासून येणाऱ्या या येत्या नवीन वर्षामध्ये आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिरांवरती रोज सकाळी मंगल वाद्य लावून या पूर्ण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत। यामध्ये कुठल्याही धर्माला कुठल्याही वेगळं वादातमध्ये न घुसता आम्ही फक्त हाच विचार करतो की सर्व धर्मांना सर्व समान न्याय आहे, मग याच दृष्टीने मंदिरांवरती सणही म्हणा मंगल वाद्य म्हणा हनुमान चालीसा म्हणा असे वेगवेगळे स्तोत्र लावून तिथलं समाजाचं वातावरण तेवढं पोषक करावं की यामागची मंगल व्हावं। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात इतरत्रही भोंगे लावण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन आहे। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक।